सत्याची जाण हीच आपली शान या तत्वावर चालणाऱ्या झी अविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी आपले स्वागत करतो। तर आता पाहूया सविस्तर घडामोडी। सागाव सागरली ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील यांनी अंगणवाडीतील मुलांबरोबर साजरा केला वाढदिवस। आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटा साजरा करण्याची आवड राजकीय नेते मंडळींना असते, मात्र याला अपवाद ठरेल असा वाढदिवस भाजपाचे सरपंच महेश पाटील यांनी केला। सागाव सागरली येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांबरोबर वाढदिवस साजरा करताना शिक्षक वर्ग व पालकांनीही त्यांचे कौतुक केले। सागाव सागरली ग्रामपंचायतीचे सरपंच तथा कल्याण डोंबिवली भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष महेश पाटील यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय पदाधिकारी व गावकऱ्यांनी गर्दी केली होती। आपल्या वाढदिवसानिमित्त गावकऱ्यांसाठी समाजकार्य म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन करावे असे सरपंच पाटील यांनी ठरवले होते। त्याप्रमाणे कार्यालयात महेश पाटील प्रतिष्ठान आणि क्रीडा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर दंतचिकित्सक डॉक्टर कुणाल पाटील व नेत्रचिकित्सक सविता चव्हाण यांनी तपासणी केली, तर अल्पदरात चष्मे वाटप तसेच मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर आजी आजोबा कट्ट्याचे उद्घाटनही करण्यात आले। यावेळी सुजित नलावडे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरपंच पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। आपला वाढदिवस अंगणवाडीतील विद्यार्थ्यांबरोबर साजरा करताना उपस्थितांचे कौतुक केले, तर बच्चे कंपनीने आपल्या आवडत्या सरपंचाला गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा दिल्या। गणेश घाट आगारात लक्ष ठेवण्यासाठी परिवहन सदस्य होणार आक्रमक। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये 20 बसेस नव्याने दाखल होऊनही उत्पन्न घटत आहे। गणेश घाट आगारातून संपूर्ण बसेस सुटतात, मात्र महाव्यवस्थापक सभापती व सदस्य शंकरराव चौकात कार्यालय असल्याने तेथेच बसतात। उत्पन्न वाढायचं असेल तर गणेश घाट आगारातच बसून लक्ष दिले पाहिजे अशी भूमिका शिवसेना भाजप सदस्यांनी घेतली आहे। इतरही सदस्य यामुळे आक्रमक झाले असून येत्या 9 तारखेपासून आगाराचा छत्री घेऊन उन्हात बसण्याची ठरवली आहे अशी माहिती शिवसेनेचे सदस्य भाऊसाहेब चौधरी व सभापती राजेश कदम यांनी दिली। शिवसेनेचे परिवहन सभापतीचे सदस्य व डोंबिवली शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी माहिती देताना सांगितले, परिवहन समितीच्या सभेत उत्पन्न वाढवण्यासंदर्भात सर्वकष चर्चा झाली। सभापती कदम यांनी रोजचे उत्पन्न 7.5 लाख रुपये झाले पाहिजे असे निर्देश देऊनही उत्पन्न वाढले नाही। महाव्यवस्थापक सदस्यांनी गणेश घाट आगारात बसूनच परिवहनच्या बसेस केव्हा सुटतात, दुरुस्ती याकडे लक्ष देण्याची गरज आहे, पण तसे होत नाही। प्रशासनाकडे यासंदर्भात वारंवार मागणी करूनही आगारात जागा दिली जात नाही, त्यामुळे शिवसेना भाजप सदस्यांसह सर्वच राजकीय पक्षांचे सदस्य आक्रमक झाले आहेत। येत्या 9 तारखेपासून मोठी छत्री घेऊन आगाराच्या आवारात बसूनच लक्ष दिले जाणार आहे, त्यामुळे आगारातून कारभार कसा चालतो हे पाहिले जाईल। यामुळे उत्पन्नात वाढ होईल असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला। यासंदर्भात सभापती राजेश कदम यांना विचारले असता त्यांनी सभेत निर्देश देऊनही रोजचे उत्पन्न वाढत नसल्याचे मान्य केले। येत्या बुधवारी सर्व विभाग प्रमुखांसह सदस्यांची सभा बोलण्यात आली असून उत्पन्न वाढवण्यासंदर्भात चर्चा होईल असे त्यांनी सांगितले। गणेश घाट आगारात सर्व सदस्य आठवड्यातून एकदा बसणार असून रोज 2 सदस्यांना गट तयार करण्यात आला आहे। तेथे बसून दांडी बहादूर कर्मचारी, खोटी हजेरी, गाड्या नाकारणे यासंदर्भात लक्ष ठेवून रोज उत्पन्न वाढवण्यासंदर्भात लक्ष ठेवले जाणार असेही त्यांनी सांगितले। उल्हासनगरचे नगरसेवक पप्पू कलानीसह अन्य तिघांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा। 23 वर्षापूर्वी उल्हासनगरमध्ये भाजपा नेते इंदर भटिया यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी उल्हासनगरचे नगरसेवक सुरेश उर्फ पप्पू कलानीसह चौघांना आज कल्याणच्या जलदगती न्यायालयाने जन्मठेप व 5,000 दंड अशी शिक्षा सुनावली आहे। 27 एप्रिल 1990 रोजी कामावर जात असताना इंदर भटिया यांची पप्पू कलानी यांनी हत्या केली होती। या प्रकरणी पप्पू कलानी, बाबा ग्लॅव्हलियर, बच्ची पांडे, हर्षद शेख, रिचर्ड आणि डॉक्टर रामसिंगानी यांना पकडण्यात आले होते। यातील रिचर्ड आणि डॉक्टर नरेंद्र रामसिंगानी या दोघांना न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली। अन्य तिघांवर हत्या, हत्येचा कट, हत्या पुरवणे
आदि आरोप ठेवण्यात आले होते। विशेष सरकारी न्यायाधीश राजेश्वरी सरकार बापट यांच्या न्यायालयात 29 नोव्हेंबर रोजी या खटल्याची सुरुवात झाली। यानंतर पुन्हा 30 नोव्हेंबर रोजी पप्पू कलानी, बच्ची पांडे, बाबा ग्लॅबियर आणि हर्षद शेख यांना दोषी ठरवण्यात आले। अंतिम शिक्षेचा निकाल मंगळवारी 30 डिसेंबर रोजी सुनावण्यात येणार होता। आज सकाळी 11:30 वाजता पप्पू कलानी व अन्य तिघांना न्यायाधीश बापट यांच्यासमोर हजर करण्यात आले। सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट विकास पाटील व आरोपींचे वकील यांच्यात युक्तिवाद झाला। सरकारी वकिलांनी पप्पू कलानी व अन्य आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी न्यायाधीशांकडे मागणी केली। अखेर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर पप्पू कलानीसह तिघांना जन्मठेप व 5,000 रुपयांचा दंड ठोकवण्यात आला। न्यायालयाने निकाल सुनावल्यानंतर इंदर भटिया याचा भाऊ कमल यांनी भगवान के घर देर है अंधेर नाही असे म्हणत 23 वर्षांनंतर न्याय मिळाल्याचे सांगितले। कल्याण शाळकरी मुलींची छेड, वडिलांना केली मारहाण। आपल्या मुलीची छेडछाड करणाऱ्या 3 टपोरी मुलांना समजावण्यासाठी गेलेल्या वडिलांना मारहाण झाल्याप्रकरणी पीडित शाळकरी मुलीने बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। अनवर शेख आणि निजामुद्दीन शेख असे अटक आरोपींची नावे आहेत। कल्याण पश्चिमेकडे पीडित शाळकरी मुलगी राहते। सोमवारी रात्री तिने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। पीडित मुलगी राहत असलेल्या परिसरात 3 टपोरी मुले 8 महिन्यापासून लैंगिक शोषण करीत असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे। शाळेत जाता येताना थांबवणे, शिट्या मारणे, हातवारे करणे अशा प्रकारचे त्रास देणे सुरूच होते। सोमवारी दुपारी या 3 मुलांनी तिचे पाठीमागून दप्तर खेचले। हा प्रकार सुरू असताना दूरवर उभा असलेला नसरुद्दीन जोरात हसू लागला। पीडित मुलीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्यावर वडिलांनी त्रिकुटांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र या त्रिकुटांनी तिच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली। आपल्या सूचना व आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ॲड्रेस, आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358, 9820104851। आमचे ईमेल आयडी आहेत geeavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com। आम्ही आपल्या सेवेस नेहमी रात्री 9:30 घेऊन येणार आहोत नवीन घडामोडी। तर पाहायला विसरू नका www.geeavirat.com मधील geeavirat news। धन्यवाद।